नमस्कार, मी सुवर्णा जोशी। सकाळचे 11 वाजलेले आहेत। काही महत्त्वाच्या बातम्या या बुलेटिनमध्ये बघूया। मात्र तुमच्या माझ्याशी निगडीत अत्यंत महत्त्वाची सुरुवातीला बातमी आहे, ती म्हणजे पावसासंदर्भातली बातमी। हवामान विभागानं एक महत्त्वाची माहिती दिली आहे, मान्सून मुंबईमध्ये दाखल व्हायला आणखी 7 दिवस लागू शकतात। वायू चक्रीवादळामुळे हा फटका बसलेला आहे अशी माहिती हवामान विभागाकडून मिळते आहे। मान्सून मुंबईमध्ये दाखल व्हायला अजून 7 दिवस लागू शकतात। आणखी 7 दिवसांनी मुंबईमध्ये पाऊस दाखल होईल अशी आत्ता माहिती मिळते आहे। हवामान विभागाकडून ही माहिती मिळते आहे। वायू चक्रीवादळामुळे मान्सूनच्या वाटचालीला फटका बसलेला आहे। हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांच्याशी आपण अधिक बोलूया। साबळे सर, तुम्ही काय अधिक माहिती द्याल? वायू चक्रीवादळाचा फटका बसलेला आहे का मुंबईमध्ये, त्यामुळे पर्जन्यवृष्टी उशिरानं होणार आहे का? हो, वायू वादळामुळे संपूर्ण आर्द्रता जी होती ती वादळाने खेचून नेली आणि त्यामुळे मग हा मान्सूनचा मधला काळ हा त्याची प्रगती खुंटली। परंतु 7-8 दिवसात मान्सून मुंबईला पोहोचेल आणि म्हणजे साधारणपणे 20 तारखेच्या दरम्यान 21 तारखेच्या दरम्यान पाऊस सुरू होईल मुंबईला। त्यापूर्वी काही मध्ये मध्ये पाऊस होतील, पण मान्सूनचा जो जोर आहे तो त्या दरम्यान आपल्याला मिळेल आणि साधारणपणे 21, 22, 23, 24 तारखेपर्यंत महाराष्ट्रात चांगला पाऊस सुरू असेल असं साधारणपणे आजची स्थिती तरी दाखवते। नक्की मुंबईलाच याचा फटका बसणार आहे, म्हणजे मुंबईमध्येच मान्सून उशिरानं दाखल होतोय का? ओव्हरऑल महाराष्ट्राचा विचार केला तर वायू चक्रीवादळामुळे महाराष्ट्रभरातलाच पाऊस लांबलाय। मुंबई पुरतच मर्यादित नाहीये, महाराष्ट्रात देखील काही ठराविक ठिकाणी पाऊस झालेला आहे। परंतु मान्सूनचा पाऊस सलग पाऊस व्हायला पाहिजे तसा झालेला नाहीये आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातच चिंतेचं वातावरण आहे आणि ते चिंतेचं वातावरण 20-21 तारखेनंतर कमी होऊन जाईल। नक्की सर, धन्यवाद। आपण न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली त्याबद्दल। हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे आपल्याबरोबर दूरध्वनीवरून होते, जे आपल्याला माहिती देत होते की फक्त मुंबईमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा थोडाफार फटका बसणार आहे पावसाला आणि त्यामुळे 4 ते 5 दिवस लांबणीवर जाणार आहे पाऊस। मुंबईमध्ये सुद्धा पाऊस लांबणीवर जातो आहे। पुढच्या बातमीकडे आपण वळूया। भिवंडी मुंबई नाशिक या महामार्गावरील नाशिकच्या दिशेनं जाणाऱ्या रोडवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। 2 तासांपासून वाहतूक कोंडी झाली आहे। वाहतूक पोलिसांचा वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र तितकंसं म्हणजे अगदी तातडीने यश येताना यामध्ये दिसत नाही, कारण खूप मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। मुंबई नाशिक या महामार्गावरची वाहतूक कोंडीची ही दृश्य आपण बघतो आहोत। ही छायाचित्र आहेत जी वाहतूक कोंडीची आहेत। काही वेळापूर्वीपासून नाशिक रोडवर वाहतूक कोंडी झालेली आहे। नाशिकला जाणाऱ्या रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। रोज नाशिक मुंबई असा प्रवास करणारे चाकरमानी असतात, काही हेवी व्हेकल्स असतात ज्या नाशिकवरनं पुढे आग्रा वगैरे जात असतात। खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी मुंबई नाशिक महामार्गावर बघायला मिळते। रवी शिंदे आमचे प्रतिनिधी, ज्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत। रवी, नेमकी कुठे वाहतूक कोंडी झालेली आहे, काय अपडेट आहे वाहतूक कोंडी संदर्भात? मुंबई नाशिक महामार्गावरील राजलोणी नाका ते पडग्या दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। सुमारे 2 तासापासून ही वाहतूक कोंडी असून अद्याप वाहतूक कोंडीचं कारण समजू शकले नाही। वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचले असून वाहतूक सुरळीत करण्याचं काम करत आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस पण जमा झालेले आहेत तिथे आणि एक एक वाहन एका साईडने मुंबईवरून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या इकडे सुमारे 2 तासापासून वाहतूक कोंडी आहे आणि त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे अचानक वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहतूक पोलिसांची तारांबळ उडालेली आहे। धन्यवाद रवी, आपण ही माहिती दिल्याबद्दल।